कोणार्क अपना शहर अपनी बातें। एक मराठा लाख मराठा अल्पोल अंत देणार नाही जिंदाशिवाय राहणार नाही अल्पोल अंत देणार नाही जिंदाशिवाय राहणार नाही। या भ्रष्ट शासनाचा आणि प्रशासनाचा आम्ही मराठा मोर्चातर्फे जाहीर निषेध करीत आहोत आणि त्यासाठी उद्याचा हा मोर्चा निघणार आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकातून। भेटीने काय निर्णय घेणार? जालना जिल्ह्यातील मराठा बांधव जे उपोषणात बसले होते आमरण उपोषणासाठी बसले होते आणि त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या सनदशीर मार्गाने पास होण्यासाठी त्यांनी ते आमरण उपोषण सुरू केलं होतं। त्या मागण्या ज्या आहेत त्या मान्य करण्यासाठीचा प्रयत्न करण्यासाठी ज्या काही सोयी म्हणा किंवा ज्या गोष्टी आवश्यक होत्या त्या शासनानं त्या ठिकाणी उपस्थित न करता त्या लोकांच्यावर अमानुष अत्याचार करून त्यांना उपोषण समाप्त करण्यासाठी भाग काढण्यात आलेलं आहे। आणि ज्यावेळेला उपोषण समाप्तीसाठी त्यांच्यावर अत्याचार झाली त्यावेळेला त्या ठिकाणी असणाऱ्या स्त्रिया असतील मुलं असतील किंवा इतर मराठी बांधव असतील त्यांच्यावर जी काही लाठीचार्ज करून त्यांना जी काही जखमा किंवा त्यांना जी काही अत्याचार त्यांच्यावर केलेला आहे त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी उल्हासनगर शहर मराठा समितीतर्फे उद्या प्रांत कार्यालय त्यानंतर तहसीलदार कार्यालय या ठिकाणी जाहीर निषेधाचं पत्र देण्यात येईल आणि त्या ठिकाणी जाण्यापूर्वी शिवाजी चौकामध्ये उल्हासनगर कॅम्प नंबर 3 मधील शिवाजी चौकामध्ये सर्व मराठी बांधव एकत्र येतील आणि त्या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून तिथून प्रांत कार्यालयामध्ये जाऊन तो निषेध मोर्चा जो आहे समाप्त होईल आणि त्या ठिकाणी तसं निवेदन दिलं जाईल। जय महाराज। कोणार्क अपना शहर अपनी बातें।